It's hard to breathe, but that's alright. Hush. So hello guys, स्वागत आहे YouTube चॅनल मध्ये इतिहास मात्र ब्लॉग मध्ये. तर आता मी चाललोय फिरायला कोकणला. फुल मजा येणार आहे मित्र आहेत आपल्याबरोबर. सो लेट्स गो. चला आता डायरेक्ट इकडे आपले बघू शकता बॅग आहे आपला गिम्बल. बोल चला आता लेट्स खाली जाऊन भेटलो. आता आम्ही निघालोय इकडे आपला ध्रुव माझी बॅग घेतले आणि आता आम्ही आलोय प्रथमेशच्या घरी. सो लेट्स चला आता जाऊया मस्त प्रथमेशच्या घरी. त्याच्याच गावाला चाललोय आम्ही. सो आता आलो प्रथमेशच्या घरी. कुठे आहे प्रथमेश? कपडे तर सगळे खोललेले दिसत आहेत. प्रथमेश कुठे हाय? कुठे आहे? हे बघा उघडं आहे. सो काय तर आम्ही निघालोय. प्रथमेश पण चाललंय आणि चाललोय. सो लेट्स चलो. आता कसा काय विषय? प्रथमेश काय बोलतोस? ए आपला काय बोलतो ध्रुव? रिक्षाने जाऊया. सो लेट्स गो. आता बघूया. धोकेबाज ब्लॉगर आहेत. 14 प्रोमॅक्सचे वादे करून 12 आणलेला आहे. 12 आमच्याकडे पण आहे तिकडे. आता काय करू? पप्पाने नाही दिला तर. सो लेट्स चलो. चलो गाव. ए या बरोबर रिक्षा त्याचा. चल तो काय आता ट्रेन मध्ये आलोय. जायचंय बघू मस्त. तुला आता डिस्क्लेमर द्यायचा ब्लॉग मध्ये. दूर दुर्गे डीडी फोटोग्राफ्स कॉन्टॅक्ट करा. घेशील ना ऑटो मीटर? ऑर्डर ऑर्डर. आपण पण लवकर येऊ ऑर्डर मीटर घेऊन. सो काय आता आम्ही ठाण्याला पोहोचलोय. इथे आम्ही ध्रुव अरे ऐ ड्रिफ्ट मारते गाडी. सो लेट चला आता. गावात पुरा माहोल. हॉटेल आम्हाला खूप महाग पडला. कारण आता बोल बघा. बाय बाय. हॅलो गाइस स्वागत आहे. आता आपण आलोय किती वाजले? 7 वाजले. तरी पावणे 7 झाले आणि आपण आता कुठे बसवलंय? अंकोली बस स्टॉपला आलोय. तिकडनं कुठे जायचंय? नमस्कार मित्रांनो. नमस्कार टू आमचं मालू आहे. नमस्कार टू आमचं म्हणजे आमची चेंजिंग मिजिंग असं झाली. आम्ही नाश्ता करायला मस्त. रमेश हे आमचा गिटार मॅन आहे. नाश्ता करायला थांबलोय. वेलकम टू माय विलेज तळागाव मालवण. लेट्स गो. आपण ब्लॉग मध्ये आपण आता उभे आहोत सुकळगड इथे. मालवण प्रवासासाठी आपण निघालो आहे. मालवण ब्लॉग आपल्या हितेशसोबत आपण जॉईंट असू. सो बेसिकली गाव माझं असल्यामुळे इन्फॉर्मेशन जे आजच्या ट्रिपची मीच प्रोव्हाइड करेन तुम्हाला.
चलिए बघू. आता आम्ही आलोय बीचला. समोर कुठला किल्ला आहे रे? सिंधुदुर्ग फोर्ट. सिंधुदुर्ग फोर्ट आहे. कोकण काय? मालवण किल्ला, सिंधुदुर्ग फोर्ट. आता मी फक्त आम्ही चाललो तिकडेच. लेट्स गो. पाण्याच्या मधनं जाणार आहे मस्त. बघू आता आपल्या हरकत भुसा करतान फक्त इथं जरा बोटीने असं खेचतान. नाही तर आपलं कसं डायरेक्ट पाण्यात उतरून भुसा विसा करतान. करतान मस्त बघू भूषंक गलत बघू शकता का गुत्त बघायला लागेल का. इकडं मस्त बगलं बिगलं आहेत. इकडं यो एक ऐक कुठे गेला तो फोटोग्राफर कुठे गेला? यो एक फोटोग्राफर डी डी फोटोग्राफ्स. तुला काय वाटतं काय गुतलं असेल? काय गुतलं असेल? बोईस 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 काय असतो आली 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 भुसा आला भुसा आला. आम्ही जाऊन आलो मगाशी. हा तिकडे जाऊन आलो. पार होऊन असेल ना खतरनाक. व्हिडिओ बंद कर ना लगेच. थोडे आता भाऊ खर गुतल्या नसते मला तर वाटत नाही काही गुतल्या बितल्या. या इथं गुतल्याने बाहेर पडला. काही तर होईल मस्त गाव. बकर मासा म्हणतात ना त्याला का सोडला? तेजस 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 फ्रेम मध्ये फ्रेम मध्ये. आलोय म्हणजे कधी चाललोय संध्याकाळी. पप्पाची चार्जिंग खपलेली, माझी संपलेली, दुसरा आयफोन पण सहजा पण प्रणयची पण खपलेली आपल्या प्रथमेशची. आता चार्जिंग झाली ना आता ब्लॉक बनवतोय. आलोय मस्त घरी बसलो इथे हे सगळे इथे इथे सगळं जाम भारी पोरग आहे मस्त. इथे आणि यो पण आहे इथे सगळी बसलेत. सो डी डी फोटोग्राफ्स काय बोलणार त्या लाईक करो शेअर करो कमेंट करो. हा सो चला आता रात्री फुल मजा येणार आहे. आणि यो बघू शकतो इथे कसं झोपलाय. सोबत आता आम्ही चाललोय कुठे झालं आपण एक प्रकारे आमचा गायडर आहे तो सगळं ए टू झेड सांगतोय मस्त. नाम पर मत जाना समजाना. तू बघ चालू केलं बंद चालू आली प्रथम जय माया देवी देवी दरबार में लो वाई में Oh
इकडे लाकूर तोरा ठिकावरा ते आलं आणलं का लाकूर हे कर कंटिन्यू कोणचा वयस तो पुणे रे लावले आग लावायला घेतले का इकडं पेंडा मेंडा टाकली थोडा थोडा बघू आग लागली तर लागली मस्त लागली तर लागली परफेक्ट गोल बस दुसरं लाकूड कुठे प्रथमेश ते का जिथं सगळा काहीच बघू शकता यांची इकडे बघ काय झाले काम करतो आम्ही तर काम करतो बघल फक्त काय ठोकडोक ठोकडोक चालू आहे बघतायत ऐसा ते कम तरी की मैं जाने बस ए तिकडे माझं करू रे मेहनत The next day. मला काका कॉफी कॉफी टाइम कॉफी टाइम अरे देख आदर मोद ए आहे का आज सकाळचा नाश्ता पोळे आणि चिकन कॉफी पण कोणचा मेवा कॉफी पोळे झाली आमची सकाळी दिस इज अवर बावरची फ्रॉम राजस्थान राजस्थान केमचो भाई ये हमारा डुड़किया बैल है ढड़किया बैल देखो खाएगा ब्लॉग मध्ये रहा ये कॉमेडियन असणार है इन सबके लिए एक शब्द तो जैसे कि मेरे सब दोस्त काफी खास खास है जब से सबसे बेस्ट इंसान ये हमारे देवमानी ये हमारा काम वाला भाई ये हमारा नचनिया जो मतलब बेस्ट नाचता है और गाता है ये हमारे बड़े मालिक ये नानू इधर भाई इधर नानू नानू हम इधर खाना खा रहे हैं खाना खाना और ये भाई पता नहीं संध्या का खाना खा रहे हैं कुछ पता ही नहीं मेरे को इसका क्या ये कौन सा बेल लाइक दुनिया का जो जो बैल देखे हो ना टॉप से टॉप सब और इसका क्या अरे अपना छोटा है वो तो अरे नमस्कार मित्रांनो हा चिकन आणि पोळ्यांचा नाश्ता पुरा सगळे वाढून घेतोय 20 रुपये प्लेट बघा त्याने कशा पद्धतीने घेतोय बघा तो पहिली घेतोय पोळी त्याच्यावर चिकनचा रस्सा खाजी डोसाच वाटतोय बघा चिकनचा रस्सा एक घास खाऊन दाखव रे कसा खातोय आपण चिकन संपला चालेल रे एवढा पीस आणू का मी अभी पीस कंपल्सरी पाहिजे भाई बघ तर मित्रांनो माझ्या मम्मीने एक प्रश्न विचारला की जो शाकाहारी आहे त्याच्यासाठी बटाट्याची भाजी सर तुम्हाला बटाट्याची भाजी आणि पोळी चालेल ए मम्मी दे बटाट्याची भाजी दे किसको नॉन व्हेज खायला नाही हा बघा आपला अभी पोळी चिकन ती एकदम भारी चिकन नाही खाणे तुम्हाला पागल आहे का एकदम रावज स्वप्नील शेठ दे इथे दे रसा देतो तुला दे रस्ता देतो तुला मेरे सर तुझको लगता मैं खाता नहीं बजाज का पवन नीट पकड़ फाइनली वाडकरी घेतो ना शोभा कशी तर का पवन कसं आहे रे टेस्ट कशी आहे स्टार्टिंग में ना इल्ला आता खाऊ ना बघतो राजा पवन कशी आहे टेस्ट एकदम रास नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही सकाळी बघितलं आपला नाश्ता वगैरे झाला नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आपण जातोय आपल्याच गावातील दिवस दुसरा कव्हर करताना
रिक्षा केली आहे तिकडे आमची रिक्षा रिक्षा बघा तुम्ही रिक्षा बघू शकता रिक्षा आपली एक नंबर सारखा बंपर डिझाईन आपण आता जाणार आहोत धरणावर धरणावर तुम्ही जाऊन जा आमच्या सोबत हे मजे राईट मग राईट राईट हे मग शो मग यो यो दाखव जरा तुझी स्पीकर सिस्टम नाही तसं पप्पाला करा नव्हतं ना हे द्रु द्रु इकडे नमस्कार मित्रांनो हे आमचं दावाजोडी पर्यटन स्थळ तळगाव गावातील एक छोटंसं ठिकाण आता थोडंसं तुम्ही बघत असाल झाडं तुटली आहेत ह्याचा अर्थ असा की ह्या पावसाळ्यात तिथे नवीन झाडं लावतील पुन्हा एकदा हा एरिया नवीन भरेल ए नानो कम दिस साइड ब्रो दिस साइड तो सगळेजण आपण बघत असाल गिटार घेतलेला आहे स्पीकर जरा मोबाईलचा इश्यू झाला ऑटोमॅटिक बल्ब पडला काहीतरी झाला तर बोल काय बोलू आपल्या रिक्षा पण सावलीला लावले आहेत आपण दोन रिक्षा गेल्या तर आपले पोरं 11 आहेत त्याच्या सावली लावल्यात आपण जाऊ एन्जॉय करायला चला पुढे जाऊ इकडे बघू शकता खेळले बिले तर हे का आपले वापस रिस्ट करायचे म्हणजे झाडे बिडे लावणार वापस चेंज करणार आहेत लाईक करो अजून सबस्क्राइब करो शेअर करो हां बघा चला आपण सगळे पोहोचलेलो आहोत ओरस्ता धरण स्पीकर फाटला जाव पाण्यात मासेही बघा आणि इथे तो सुकलेला आहे आपण आता इथे थोडं एन्जॉय करू इथले काही पार्ट्स आहेत ते आपण व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये शॉर्ट शॉर्ट करून ऍड करत राहू सो जॉईन राहा आपल्या ग्रुप वर गाइस दुपारचे 1 वाजले हॅलो गाइस सो चला आपण पुन्हा एकदा जॉईन होतो आपल्या ब्लॉग मध्ये आपण आपल्याला जातो बैल बघायला आपल्या सोबत ह्या चॅनलचे मालक हितेश म्हात्रे आणि चॅनलचे एडिटर ध्रुव दुर्गे एकत्र चला फोटोग्राफर एकत्र मला फोटो पण काढायचे सो ध्रुव म्हणतोय की आता मला ब्लॉग मध्ये कव्हर केलाय तर मलाही फोटो काढायचे आहेत ब्लॉग मध्ये सो चला बघू शकतो आपण आणि हो कोण वाईट पांढऱ्या सो या गाईज आता माहिती देतो तुम्हाला हे आपले तीन बैल आहेत म्हणजे आमचे तीन बैल आहेत हा ढावड्या ह्याला आढ्या 4 वर्ष झाली असतील अप्रॉक्स 4-5 वर्ष तो जो बैल दिसतोय का तुम्ही त्या बैलाच असं वैशिष्ट्य आहे की माझं वय आता 23 वर्ष आणि त्या बैलाचं 25 वर्ष हा बघत असाल तुम्हाला वाटत असेल हा मारायला आला पण नाही हे थोडंसं असं घाबरवण्याचा प्रयत्न आहे फक्त बाकी काही नाही आहे बैल खूप चांगला आहे दाखवतो तुम्हाला हातलं हा आपण ह्याच्यापासून थोडं लांबच राहाल तर बरं तुम्हाला दाखवतो दुसरा सगळ्यांचा लाडक्या लाल्या झूम कर बघू शकता त्याला फक्त बोललो तिकडे बघता तो तुमच्या इकडे बघतोय ते बोलतात ना की माणसांपेक्षा प्राणी हुशार असतात ते हे तो बघा मला तिकडे बघ बघ तुम्हाला जर कोणाला फोटो वगैरे काढायचे असेल तुम्ही ह्याच्याकडे येऊ शकता असं काही इशू नाही कसं क्रॉस नाही का साहेब तो पण मारामारी करतो बंद कर ना ए साइड हो अरे पोटावर शिया पण मारतो